भगवान विश्वकर्मा चा या मंदिरा मध्ये गुरुवर्य श्री नरेंद्र जी महाराज नाथ संप्रदाय साप्ताहिक आरतीच्या प्रसंगी या ठिकाणी उपस्थित असलेले आपण सर्व भाविक भक्त बंधू आणि माझ्या माता भगिनी, सर्वप्रथम साप्ताहिक आरती इथं सुरू झाली याबद्दल अंतकरणपूर्वक मनस्वी आनंद झालेला आहे. खटके बंधूंना मी मनापासून धन्यवाद देतो की आपल्यामुळं गुरूंचं नामस्मरण या ठिकाणी होत आहे आणि एका अर्थाने माणसाला जगण्याचा मार्ग या ठिकाणी मिळतो आहे. आपण जन्माला आलो परंतु हा जन्म कशासाठी आहे याचं ज्ञान जोपर्यंत होत नाही तोपर्यंत खरं म्हणजे जीवन व्यर्थ आहे. आणि म्हणून हे ज्ञान मिळवण्यासाठी ज्यांची आवश्यकता असते ती आहे गुरूंची, सद्गुरूंची. कारण सद्गुरू वाचूनही सापडेना सोड. भगवंताच्या भक्तीचा मार्ग ज्यांच्यामुळे मिळतो ती आहे गुरु परंपरा. आणि आपण सर्वजण भाग्यवान आहात की सद्गुरू नरेंद्रनाथ महाराजांची आपण सर्वजण शिष्य आहोत. ज्यांनी नुसती देवभक्ती नव्हे तर देवभक्ती आणि देशभक्तीचा संगम करून भारत मातेची पूजा करण्याचं प्रशिक्षण ज्यांनी दिलं, भारतातले एकमेव महाराज आहेत की ज्यांनी भक्तीचा मार्ग, परमात्म्याचा मार्ग आणि देशभक्तीचा मार्ग दाखवलेला आहे. ज्यांच्या वचनामध्ये नेहमी मातृभूमीविषयीच्या भावना व्यक्त होतात अशा परंपरेचे आपण सर्वजण पाहिजे आहोत. त्यामुळं खरंच आपण सर्वजण भाग्यवान आहात. हरंगुळ गावचा परिसर पंचकृषी एवढं मोठा आहे की या गावा एवढं मोठं गाव आपल्या लातूर तालुक्यात दुसरं नाही. कारण या गावाची वस्ती 5 किलोमीटर लांब आणि 5 किलोमीटर रुंद अशी वस्ती आहे. म्हणजे या भागाकडून सुरुवात केलं तर श्री गुरु माऊली नगर, गोविंद नगर, गोपाळ नगर, मुक्ताई नगर, विश्वकर्मा नगर, सदाशिव नगर, गायत्री नगर, कैलास नगर, मथुरा नगर, हा संपूर्ण परिसर म्हणजे वसवाडी, माऊली नगर, हरंगुळचं जुनं गाव समर्थनगर, मंदार, इकडं दत्तनगर, विकासनगर, राजेनगर, विठ्ठलनगर, प्रचंड मोठा परिसर आहे. आणि या संपूर्ण परिसराला भक्तीचं एक कवच आहे आणि नित्य साधना जिथं घडते ती खरी भक्ती असते. आणि नित्य साधना या भगवान विश्वकर्माच्या मंदिरामध्ये दर आठवड्याला घडते आहे. खरं म्हणजे ही भक्ती गावच्या रक्षणाचं कवच आहे हे आपण सगळ्यांनी लक्षात घ्यावं. ही भक्ती जिथं आहे तिथं कुठलंही संकट येऊ शकत नाही. ज्या ज्या वेळेस आपण भगवंताचं स्मरण करतो त्या त्या वेळेला गुरुचं स्मरण करतो आणि जेव्हा आपण गुरुवर्य नरेंद्रनाथांचं स्मरण करतो तेव्हा ते आपल्या समोर असतात हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. फक्त आपली निष्ठा असली पाहिजे. भक्तीमध्ये निष्ठा नसेल तर ती भक्ती व्यर्थ आहे. निष्ठेनं तुम्ही क्षणभर जरी भगवंताच्या समोर उभं राहिला तर पुण्याचा संचय होत असतो. संत ज्ञानेश्वर माऊली म्हणून तर हरिपाठामध्ये सांगतात, देवाची द्वारी गुभा क्षणभरी, क्षणभरच उभं राहायला सांगितलं.
तेने मुक्ति चारी साधिएल्या हरी मुखे म्हणा पुण्याची गणना पूर्ण करी। माऊली सांगतात की जर भगवंताची प्राप्ती करायची असेल, पुण्याचा संचय करायचा असेल तर भगवंताच्या दरबारी आपल्याला अहम विसरून एक क्षणभरच उभं राहायला सांगितलंय, पण क्षणभर तिथं उभं राहताना मी तुझा अंश आहे ही भावना अंतकरणामध्ये घेऊन जर आपण उभं राहिलो तर सद्गुरूची प्राप्ती आणि भगवंताची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही। आणि म्हणून ज्या सद्गुरूचे पायीक आपण झालेले आहोत हे सुद्धा सहजासहजी घडत नाही, याला सुद्धा पूर्व पुण्याही लागते। चांगला सद्गुरु मिळण्यासाठी सुद्धा पूर्व पुण्याही लागते, संचितात असल्याशिवाय ते प्राप्त होत नाही। बरीच आहे परंतु तो ओळखता आला पाहिजे, तो ओळखला की त्या परिसाला स्पर्श झाल्याबरोबर लोखंडाचं सोनं होतं। हे परीस आहे आयुष्याचं सोनं ज्यांच्या नामस्मरणानं होतं ती सामर्थ्य आणि ती शक्ती सद्गुरूच्या नामात, आणि म्हणून त्या सद्गुरूचं नामस्मरण भगवंताचं नामस्मरण आपल्याकडून सदैव घडावं, आपल्याकडून घडावं म्हणत असताना माझ्याकडून घडावं अशी मी भगवंत चरणी आणि नाथांच्या चरणी मी माझी भावना व्यक्त करतो। आणि या प्रसंगाच्या निमित्तानं इथं बोलण्याची संधी मिळाली, मी आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो। बंधू या प्रसंगी मी थोडीशी दुसरी एक माहिती आपल्याला सांगणार की कालच्या शनिवारपासून आपण या संपूर्ण भागातल्या जी 5-7 नगरं आहेत या नगरातल्या लोकांची इथल्या माता भगिनींची सगळ्यांची सोय व्हावी म्हणून आपण एक लोकाधिकार संघाच्या माध्यमातून लोकाधिकार सेवा केंद्राचा कॅम्प इथं चालू केलेला आहे। हा कॅम्प यासाठीच आहे, सर्वसामान्य माणसांची किरकोळ प्रश्न असतात परंतु नेमकं जावं कुठं, ही अडचण मांडावी कुठे हा प्रश्न पडतो, कारण जिथं जाऊन अडचण सांगावी तिथं ती अडचण ऐकून घेतली जात नाही। ज्या भागातल्या अडचणी आहेत त्या जाऊन बोलावं तर ते ऐकून घ्यायला कोणी तयार नाही, आणि म्हणून भगवंताचा ही अज्ञात आहे की खऱ्या अर्थानं परमार्थ कोणता तर अडलेल्या माणसांची सेवा करणं। भगवंताची सेवा करताना सामान्य माणसाची अडचण दूर करणं हा सुद्धा एक भक्तीचा मार्ग आहे, आणि म्हणून सामान्य माणसाची सेवा ही भक्ती समजूनच आम्ही लोकाधिकार संघाच्या माध्यमातून हे काम सुरू केलेलं आहे। किरकोळ अडचणी असतात, एखाद्याचं रेशन कार्ड फाटलंय, नवं रेशन कार्ड पाहिजे, तहसीलमध्ये जावं तर वाटेल तेवढे पैसे द्यावे लागतात, आणि म्हणून रेशन कार्ड फाटलेलं असेल, हरवलेलं असेल, एखाद्याच्या घरामध्ये 2-3 मुलं आहेत, आता त्यांची लग्न झालेत, त्यांचा परिवार मोठा झालाय, तर त्या रेशन कार्डाचं विभाजन करून वेगळं रेशन कार्ड करायचंय, अशा सगळ्या व्यवस्था आपण या कॅम्पद्वारे ठेवलेल्या आहेत। सुरुवातीला कल्पना होती 1-2 दिवसांमध्ये हा भाग संपेल, परंतु लक्षात असं येतंय की काल आणि आज पाहिल्यानंतर अजूनही लोकांची कामं बाकी आहेत, आणि म्हणून पुन्हा 2 दिवस आम्ही वाढवलेले आहेत। सोमवार आणि मंगळवार 2 दिवस पुन्हा हा कॅम्प इथंच राहणार आहे। आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल, जातीचं प्रमाणपत्र असेल, अपंग आहे ज्यांना घराच्या बाहेर निघता येत नाही त्याचं मेडिकल प्रमाणपत्र काढायचंय, त्याला त्याचं सर्टिफिकेट मिळवायचंय, तर अशा व्यक्तीसाठी सुद्धा लोकाधिकारची माणसं त्या कुटुंबापर्यंत घरा जाऊन त्या अपंगाचे फोटो काढून त्याचे कागदपत्र तयार करून त्याला रुग्णालयात घेऊन जाऊन त्याचं प्रमाणपत्र देण्याची व्यवस्था आपण लोकाधिकार संघाच्या माध्यमातून केलेली आहे। हा कॅम्प 9 दिवस आहे। उद्याच्या 2 एप्रिलला अजून एक वेगळा कॅम्प ठेवलाय, परंतु तो कॅम्प इथं जसं भगवान विश्वकर्माचं मंदिर आहे तसं मंदारवर हनुमान देवस्थान आहे, त्या हनुमान देवस्थानच्या सभागृहामध्ये 2 एप्रिलला नेत्र तपासणी आणि ऑपरेशनचं शिबिर तिथं आयोजित केलेलं आहे।
ज्या ऑपरेशनला आपल्याला बाहेर 25,000 30,000 40,000 रुपये खर्च येतो ते ऑपरेशन एका अर्थाने विनामूल्य अशा पद्धतीची व्यवस्था अत्यंत अत्यल्प त्याच्यामध्ये हे ऑपरेशन केले जाणार आहे. त्यामुळे 2 एप्रिलला इथं उपस्थित असलेले आपण सर्वच आपल्या आपल्या ओळखीचे देणे आहेत. आपल्याला अनेक वेळेला माहिती असतं कुणीतरी बोलत असतंय काय करावं डोळ्याचं ऑपरेशन करायचंय पण तेवढा खर्च आमच्याकडे होत नाही कसं करावं. तर त्यांना हा निरोप द्या की तुमचं ऑपरेशन करायची व्यवस्था केलेली आहे. त्यांना नाव सांगा. व्यंकट पडाळेंनी हे आवर्जून सांगितलंय जे कोणी असे गोरगरीब लोक आहेत त्यांचं ऑपरेशन त्यांची तपासणी करून त्यांना उदगीरला लॉयन्स नेत्र रुग्णालयामध्ये घेऊन जाऊन त्यांचं ऑपरेशन करून परत आणून सोडायची व्यवस्था आपण केलेली आहे. केवळ हरमुळमधलेच नाही हरमुळ पंचक्रोशीतले नाही पण आपला एखादा नातेवाईक आहे लातूर जिल्ह्यातच नव्हे बाहेरचा आहे कुठेतरी बाहेरच्या जिल्ह्यात आहे आणि आपल्याला माहिती आहे त्याचं करणारं कोणी नाही तर अशा व्यक्तीला निरोप द्या. तू ये हरमुळला तुझं ऑपरेशन आम्ही करून देऊ. त्यामुळे हा निरोप गरजूंच्या पर्यंत पोहोचवण्याचं काम पुण्य काम आपल्या सर्वांच्या कडून घडावं आणि ते करावं अशी विनंती करतो आणि मी माझं बोलणं थांबवतो. धन्यवाद.